भीमा कोरेगाव पुणे या ठिकाणी जे लोकशाहीला कालिमा पासणारे जे कृत्य केलेलं आहे या समाजकंटकांनी, या समाजकंटकांनी ज्या आमच्या महिलांवरती आमच्या ज्या गाड्या इथून आम्ही घेऊन गेलो त्या गाड्या फोडण्यात आल्या, त्या गाड्या जाळण्यात आल्या आणि पूर्णपणे जे शांततेचं वातावरण होतं त्या ठिकाणी विषमता निर्माण करून तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की हे जे आज कृत्य घडतंय आणि ही लोकं जी करतात कोणत्या प्रकारचे झेंडे घेऊन हातात घेऊन त्या झेंड्याच्या नावाखाली दुसऱ्या झेंड्याचा विरोध करत त्या लोकांनी या तमाम गाड्या फोडल्या, महिलांना मारलं, लहान मुलांना मारलं, त्या तमाम जातीवादी गिदारांना मी ओपन चॅलेंज करून सांगतो आम्ही आलोय आज लेकरं बाळांना घेऊन म्हणून आज आम्ही शांत आहोत. जर पुढच्या वेळेस घेऊ ना तर तलवार येऊ. अरे इतिहास विसरू नका, 500 लोकांनी 28,000 जणांना मारलंय, आता तर आम्ही 14 कोटी आहे घरात घुसून घुसून कधीतरी या. बायका आमच्या होत्या म्हणून आम्ही एक पाऊल पाठे आलो, लेकरं होतं म्हणून आम्ही एक पाऊल पाठे आलोय, पण लक्षात ठेवा ज्या वेळेला वाघ 2 पावलं पाठी येतो त्यावेळेस पुढे वाघ उडी मारतो तुमच्या छातावर येऊन द्यायचं. माझा हाय घरचा पत्ता रामनगर दिघा नवी मुंबई, ऐकायत असतील जेवढे चिल यायचं पाठे सगळ्यांना ओपन चॅलेंज देतो. कधी बी रस्त्यात द्या, एकट्याला हरवून मारा, भीमसैनिक मरेल पण वाकणार नाही.